अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मैं अपने अपने देवघरामध्ये जे देव असतात पितळाचे देव किंवा जे धातूचे देव असतात आपण काय करतो पितांबरी किंवा यांनी धुतो। चुकीची गोष्ट आहे ती। ते आपले देव आहे पितांबरी। काही काही जण लिंबूने धुता, काही केमिकलने धुता, तसं न करता एक साध्या आणि सोप्या पद्धतीने जर आपण देवाचं आठवड्यातून एकदा जरी केलं तर खूप छान आहे। जी साध्या आणि सोप्या पद्धतीने देव कसे धुवायचे त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो। आज चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ लगेच मिळेल आपल्याला। आणि आपलं जे महाराजांची जी सेवा आहे किंवा हे जे व्हिडिओ आहे ते आपण इतर लोकांना पण पोहोचवा, म्हणजे तोपर्यंत त्यांच्यापर्यंत पण महाराजांची सेवा जाईल। आता महाराजांची मूर्ती असेल कोणाकडं, देव असेल, पितळाचे देव जर असता भरपूर टाक पण असता, तर आपण काय करतो ते जास्त काही काही जण रोज गडबडमध्ये पूजामध्ये गडबड करताना आपण फक्त पाणी टाकतो, पुसतो आणि ठेवून देतो आणि गंध लावतो। तर या पद्धतीने काय होते देवावर एक धूळ साचते, एक घाण साचते। मग काही काही जण कोलगेटचा वापर करता, काही काही जण काही वेगळं काही पण करता, पण तसं न करता शास्त्रोक्त जी पद्धत आहे, जे देव आहे आपले, हे देव म्हणजे आत्मा आहे आणि त्यामध्ये आपण जी प्राणप्रतिष्ठा केलेली असते मूर्तीची, कोणती पण देव असतो ते त्यासाठी आपल्यासाठी ते सर्वस्व आहे। काही काही जण ब्रश नाही घासता, पितांबरी लावून ब्रश नाही घासता, हे एकदम चुकीची गोष्ट आहे। याच्या अगोदर आपण आतापर्यंत करत असाल तर याच्यापुढे करू नका। मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, कारण की ते आपले देव आहे, ते ब्रशनी कसं घासणार आपण। त्यासाठी काय करायचं, आठवड्यातून एकदा जे पितळाचे देव असेल त्यांना पहिले काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं। स्वच्छ धुतल्यावर आपण साधा कापूर, कोणता पण कापूर घ्या, स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या, किंवा मग तसेच देव जर धुवायला घेतले एका ताटामध्ये देव धुवायला घ्यायचे, कापूर घ्यायचा। आता छोटे छोटे कापूर किंवा मोठे कापूर, कोणता पण कापूर चालेल, भीमसेन पाहिजे असं काही नाही, साधा कोणता पण कापूर घ्या आणि हळद घ्या। हळद ही कोणती पण असेल चालते, बारीक पूड खाण्याची हळद असते आपली ती घ्या। वाटलंच तर देवासाठी तुम्ही पुढा स्पेशल आणून ठेवा, काही हरकत नाही। देवासाठी आपण हळदीचा जो छोटा पुडा असतो तो आणून ठेवा, ते पण चांगली गोष्ट आहे। हळदीचा पुडा आणि कापूर काय करायचं, आता कापूर आणि हळद ती मूर्ती, महाराजांची मूर्ती हातामध्ये घ्यायची। सगळ्यात अगोदर तो कापूर आहे तो कापूर पूर्ण बारीक करायचा, पूर्ण सपाट बारीक करायचा। त्याच्यामध्ये टाकायची हळद, हे सम प्रमाणात घ्या, हळद जास्त घ्या थोडी, कापूर थोडा कमी घ्या। बारीक पूर्ण करून घ्यायची हातामध्ये, दोन्ही हातामध्ये केल्यानंतर ती मूर्ती हातात घ्यायची। मूर्ती हातात घेऊन त्या मूर्तीला पूर्ण चोळायचं, म्हणजे आपला हात कसा चोळला जातो तसं चोळायचं पूर्ण मूर्तीला। सगळ्या बाजूने डोळे, नाक, कान, आणखी ते सजीव आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये प्राण आहे, या पद्धतीने चोळायचं हाताने। ब्रश बिश काही वापरायचं नाही, हाताने त्यांचे डोळे, डोकं, छाती, पाय, जे अवयव असेल ते चोळायचे, पूर्ण चोळून घ्यायचे। पूर्ण चोळल्यानंतर ती जी मूर्ती आहे ती मूर्ती नंतर खाली ठेवायची, आपले हात स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यासाठी वेगळा कपडा वापरायचा, हात कपडे आपले हात हे स्वच्छ धुवून घ्यायचे। नंतर पाण्याने, चांगल्या पाण्याने ती मूर्ती धुवून घ्यायची। एक 10 ते 15 मिनिटं तुम्हाला वेळ जाऊ द्या, 10 आठवड्यातून एकदाच करायला सांगितलं मी तुम्हाला, त्यासाठी आपला जो वेळ आहे ना तर 15 ते 20 अर्धा तास जाऊ द्या। पण देवाची पूजा अशी करा की आपण जेव्हा देवाचं दर्शन घेतो तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे। आपण स्वतः आंघोळ करताना कसं साबण लावून आपण एक घंटा आंघोळ करता, काही काही जण असे आहे, खूप जण आहे, एक एक घंटा आंघोळ करता, काय आंघोळ करता त्यांच्या त्यांनाच माहिती। तर ते आपण स्वतःसाठी एवढं करतो तर मग देवासाठी का बरं नाही। तुम्हाला रोज जमलं तर रोज करा, काही हरकत नाहीये। आणि याच्यामध्ये केमिकल नाहीये, विदाऊट केमिकल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। हळद ही आपली नैसर्गिक आहे आणि कापूर पण हा आपला नैसर्गिक आहे। कापूर पूर्ण बारीक करायचा, पूर्ण पीठ, त्याच्यामध्ये हळद टाकून मूर्तीला
पूर्ण चोळायचं, पूर्ण चोळायचं जेवढं तुम्हाला तुमचं जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत चोळा. मग त्याच्यामध्ये काय होईल, ती मूर्ती नंतर पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवायची आणि चांगल्या कपड्याने पुसायची. हे केल्यानंतर तुम्ही मूर्ती बघा, पहिली मूर्ती स्टार्टिंगला बघून घ्यायची कशी होती, आणि हे केल्यानंतर कापूर आणि हळद एकत्र मिक्स केल्यानंतर त्यांचे धुतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं बघा. मूर्ती चकाकणार म्हणजे चकाकणार, 100% चकाकणार. हा साधा आणि सोपा उपाय, मी असेच उपाय सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, घरगुती उपाय सगळे व्हिडिओ जर आपण बघितले नसेल तर अवश्य बघा. म्हणजे सगळे उपाय आहे साधे सोपे, आपल्याला जे बेसिक आहे जे महाराजांनी आपल्याला, म्हणजे महाराजांचं जे आपण सेवा जे करतो ते सर्वांच्या घराघरात जायला पाहिजे. फक्त एकट्याला माहित आहे आणि मी एकटाच करतोय हे चुकीचं आहे, हे महाराजांना अजिबात आवडत नाही. म्हणून जोपर्यंत जी जी गोष्ट मला माहित आहे महाराजांमुळं ते सर्वांना पोहोचावी, सर्वांपर्यंत जावी, ही माझी कळकळीची विनंती आहे. साधा आणि सोपा उपाय, काही आपल्याला पितांबरची गरज नाही, ना कोलगेटची गरज नाही, ना ब्रशची गरज आहे. असेच व्हिडिओ म्हणजे जे माझे जर सगळे आपण जर व्हिडिओ बघाल तर त्याच्यामध्ये साधा आणि सोपे सेवा सांगितलेले, ते आपल्याला सर्वांना करता येईल. आपण अवश्य व्हिडिओ बाकीचे पण बघू शकता. मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि जागेवर ठेवून द्यायची. तुमच्या मूर्तीमध्ये तुम्हाला बघायला कसा दिसतो चेंजेस. आणि आता गंध, कुंकू अजिबात युज नाही करायचं. महाराजांना कुंकू चालतच नाही पहिली गोष्ट. आपण त्याऐवजी नाही का अष्टगंध लावू शकता. आता हळदीचं कुंकू कसं करायचं त्याच्यावर पण एक व्हिडिओ मी लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की हळदीचं कुंकू कसं करायचं. त्या पद्धतीने जर केलं तर हळदी कुंकू आपण करू शकता. झालेली सेवा मी महाराजांनी रुजू करतो, आपण हा जो उपाय तो अवश्य करून बघावा. आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य सांगा की आपले देव कसे चमकले, म्हणजे मला पण थोडं प्रोत्साहन भेटेल. आणि आपण जे सांगतोय आपण जे करतोय ते लोकांनी केलं पाहिजे, नुसतं सांगून फायदा नाही. म्हणून आपण अवश्य करा, केल्यानंतर मला अवश्य सांगा कमेंटमध्ये, मी आपली वाट पाहतोय. श्री स्वामी समर्थ.